आज 28 ऑक्टोबर 2021 आजचा व्लॉग जास्त करून तर एक्सपोमध्येच असणार आहे. तिथे आम्ही जे ॲक्टिव्हिशन्स वगैरे ॲक्टिव्हिटी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करेल. कंपनीबद्दल सांगेल, ज्या प्रोफेशनमध्ये आहेत ती गोष्ट. जसं मी काल बोललोच, फार्मासिस्ट आहोत आता आम्ही दोघं, मी आणि भूषण आणि आमचा एक मित्र आकाश. आकाशला तुम्ही ओळखतात, आकाश जाधव. बट तो आपले जास्त काही व्लॉगमध्ये नाही आहे, तो कोणत्याच व्लॉगमध्ये नाही आहे. ॲक्च्युअली नाशिक त्र्यंबकेश्वर जो व्लॉग होणार होता त्याच्यामध्ये तो होता, बट त्याचा प्लॅन कॅन्सल झाला कोविडमुळे. त्याला येता नाही आलं, घरच्यांनी ते पाठवलं एक सेफ्टी बोर्ड. बट हा पुढच्या काही व्लॉग्समध्ये तो असेल आणि तो पण आमच्या सोबतच ह्याच कंपनीमध्ये ह्याच प्रोफेशनमध्ये. तर तो नांदेडला असतो, आम्ही मी धुळे आणि भूषण भूषण नाशिकला. बट आता पुढे एक न्यूज आहे, गुड न्यूज आहेत, भरपूरशा न्यूज आहेत ज्या मी शेअर करेल तुमच्यासोबत. आणि आता उठलो, भूषण फ्रेश व्हायला गेला आहे. 11 वाजेला तो एक्सपो स्टार्ट होतो, जे एक्झिबिशन वगैरे जे आहे ते करू. तिथेही थोडं एक व्लॉग बनवण्याचे प्रयत्न करू. आणि सर्वात महत्त्वाचं, व्लॉग स्टार्ट केलेत आपण परत, तर ते स्टार्ट करण्यामागची कारणं काही मित्र आहेत माझे. राईट, तर काही मित्र आहेत माझे ज्यांच्यामुळे आपण परत एक वेळेस व्लॉग स्टार्ट करतोय. सर्वात पहिले तर मुन्ना महेश, जो माझे व्लॉग्स कंटिन्यू बघतो. मागचेही त्यांनी व्लॉग्स खूप वेळेस बघितलेले आहेत, माहिती आहे त्याला आनंद काय मिळतो, पण बघतो तो. आणि त्याच्यामुळेच मी कालचा व्लॉग आणि हा एक व्लॉग बनवू शकलो. प्रोत्साहन मिळतं, एक गोष्ट असते की तुम्ही जर बघताय तर मला बनवण्यात मजा येईल. आणि मध्ये एक वर्ष जे काही झालं त्याच्यामध्ये भरपूरशा गोष्टी होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक वर्षांमध्ये अशा काही गोष्टी घडल्यात की मी ब्लॉग बनवत नव्हतो आणि काही शेअर करत नव्हतो. सर्वात पहिले तर लास्ट ब्लॉग आपला जेव्हा होता 5th ऑक्टोबर, मी जे जॉब जिथे जॉब करायचो ती जॉब सोडली आणि या प्रोफेशनमध्ये ॲड झालो इथे फार्मासिस्ट म्हणून. भूषण पहिले या कंपनीत होता, त्याने मला मग जॉईन केलं आणि आत्ता 1 महिन्यापासून आकाशही आपल्या कंपनीत काम करतो. सो त्याच्यानंतर 15 नोव्हेंबरला पप्पांना पॅरालिसिसचे अटॅक आले आणि ते भरपूरशा गोष्टी फेस कराव्या लागल्या. त्याच्यानंतर माझी आजी वारली. त्याच्यानंतरून या कंपनीत जॉईन झालो इथे. मग इथे मी ॲज अ एम ए म्हणून काम करत होतो, वर्किंग करत होतो. आणि आता आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स ते कमी झाले नाहीत. माझी नानी वारली, आईची आई वारली. तो जो सिनेरिओ होता, ते जे मुमेंट्स होते खूपच वाईट होते माझ्यासाठी. आणि तरी म्हणजे त्या गोष्टीतून निघण्यासाठी भरपूर वेळ लागला सर्वांना, पूर्ण फॅमिलीला. आणि बस त्याच्यानंतरून कंटिन्यू काम वगैरे केलेत. पहिले मी नाशिकला होतो, जनवरी स्टार्ट जेव्हा झाला माझा 5th ऑफ जनवरी 2021, नाशिकला वर्किंगला होतो मी भूषणसोबत. त्याच्यानंतरून मला पप्पांमुळे धुळ्यात ट्रान्सफर घ्यावं लागलं आणि धुळ्यात मी फिफ्थ ऑफ मे, माझ्या लाईफमध्ये 5 ही डेट खूपच महत्त्वाची आहे. सो त्याच्यानंतर मी 5th ऑफ मे धुळ्यात शिफ्ट झालो आणि धुळ्यामध्ये वर्किंग करत होतो. सो एक MR, जे इथे कोणी MR असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगतात. MR माहीत आहे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला, की वर्किंग वगैरे कसं असतं काय असतं, सो ते फील करू शकतात. सो कामाच्या लोडमुळे मी कधी व्हिडिओज बनवल्या नाहीत. माझे नाशिक भूषणसोबत नंदुरबार वगैरे जाणं येणं होत होतं, बट व्लॉग्सही बनवत होतो. बट कंटिन्यूअस मी मला टाकता जमत नव्हते, व्लॉग्स एडिट करता जमत नव्हते, कारण टाइम पुरत नव्हता. आणि देन त्याच्यानंतरून माझे बाबा वारले, वडिलांचे वडील. 1 महिना झाला त्यांनाही, सो गॅप वगैरे यासाठीच. सो ते झालं आणि त्याच्यानंतरून मग आता इथे. आणि आता गुड न्यूज पण एक की सांगेल,
पुढे जे येणारे ब्लॉग्स आहेत ते त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये सांगेल, मी शेअर करेन. आणि ही व्हिडिओ अजून जास्त लंबी नको व्हायला म्हणून मी इथेच बंद करेन. बट तुम्हाला मी हे सिनेरिओ दाखवेल जे खिडकीमधून किंवा बाहेर जाऊन दाखवतो, कारण सीन खूप छान आहे. मी रात्री जेव्हा आम्ही आलो तेव्हा आम्हाला एवढं काही वाटलं नाही ते, कारण रात्र होती आणि डार्कनेस होता. सो आत्ता दाखवू शकतो मी समोर कॅमेरा चेंज करावा लागेल. हां बस मी आवरतोच एक 10 मिनटं ते. एक कोर्ट आहे का रे? कदाचित कोर्टासमोर आमचा हॉटेल आहे. सो असा काही रूम आहे, रूम मीन्स हॉटेल आहे यार. औरंगाबादमध्ये माझा हे सेकंड थर्ड टाईम माझं येणं आहे, बट मी जास्त फिरलो नाही औरंगाबादमध्ये. व्हिडिओ बनवतो आपण, बट आपलं लक्ष नसतं की ते रेकॉर्ड होतं आहे का नाही होतं आहे. आता तीच कंडिशन झाली की मी मध्ये आलो दरवाजा ओपन करून, आणि डोर ओपन केल्यानंतरून मी व्हिडिओ ऑनच केलेलं नव्हते आणि बडबड करत होतो. तर मला सर्वात ते काही इम्पॉर्टंट नव्हतं, बट हे इम्पॉर्टंट होतं की हा भाऊ रेडी आहे. ठीक, व्हिडिओ खराब करणारच आहे. सर्व व्हिडिओ खराब करणार आहे, जेवढाही व्हिडिओ त्याच्यात होत असणार आहे तो खराब करणारच आहे. हां, तर तेच व्हिडिओ बनवताना लक्षात ठेवा की तो रेकॉर्ड होतो आहे का नाही होत आहे, एवढंच महत्त्वाचं होतं, बाकी काहीच नाही. भूषण रेडी आहे, मलाही रेडी व्हायचं आहे बस, आणि जाऊ एक्सपोमध्ये, तिथले काही व्हिडिओज वगैरे तुमच्यासोबत शेअर करू आणि बघूत आज रात्री काय प्लॅन बनतो का नाही बनत. कारण एक्सपो तर सरांचा टायमिंग सांगतं की 11 ते 9 वाजेपर्यंत तो एक्सपो असणार आहे. तर 9 वाजेनंतर मला नाही वाटत की आमच्यात तेवढी ताकद असेल की आम्ही कुठे फिरायला जाऊ शकतो, बघूत. बट आमच्याकडे एक दिवस आहे संडे, तर संडेला आम्ही औरंगाबाद एक्सपो करायचा प्रयत्न करू. आता डायरेक्ट भेटूत एक्सपोमध्ये. ठीक, सकाळी एक्सपोमध्ये आलो बट व्हिडिओ काही काढता आले नाही. आत्ता व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे. इष्ट कर पाहिजे नुसतं काय येऊन गेला. गुड आफ्टरनून. काय टाईम काय झालं? 4 वाजले, 3:30 झाले. 3:33 झालेत आणि अजूनपर्यंत काहीच नाही आहे. मंदिरावेदी लावलं आहे आम्ही. आमच्या कंपनीची ॲडिंग वगैरे ब्रँडिंग वगैरे चालली. व्हिडिओ फक्त भूषणसाठी बनवतो आहे. भूषण एक डेवो. अरे बापरे, ॲक्च्युली ना गोष्ट काय माहीत आहे का? एक्सपो आहे आमचे, मंदिराबेदीचे जे स्टिकर लावले याच्या मागे अजून एक शॉप आहे, मीन्स तिथेसुद्धा असं काहीतरी ठेवलेलं आहे मटेरियल वगैरे. हा इथून वाजवतो ते तिकडेच वाजवतात, आणि तीच एक चांगली गोष्ट आहे, फनेस्ट थिंग आहे. बोर तर खूप होतं आहे, बट ठीक आहे, काम आहे, करावं लागेल. तर आमच्याकडे काय आहे हे तुम्हाला दाखवतो आम्ही. कुठे अरे कुठच्या आणल्या? तू म्हणजे कसं दो आहे का? दो पॅकेट, एक पॅकेट ना दो होत आहे. सर शुगर चेक 20 रुपीज. सो एक कॅम्प वगैरे इथे होम मॉनिटरिंग साठी अमेझॉन पण डाला हुआ है. ये पडिया एक पॅकेट दो. कसं नसतं, शुगर असली तेव्हा शुगर चेक करावी. असं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न भूषणचा. बट ठीक आहे, आता हेच आहे. टॅबलेट नाही ना, ताप आला तरच आपण गोळी घेऊ. शुगर आहे, नॉर्मल असते. आता किती शुगर आहे चेक करायला हवं. हे समोरचे स्टॉल दिसतं ॲज इट इज, आमचे पण असे स्टॉल आहे. हिस्सा केलेलं आहे इथे. या जे चेअर्स आहे 2 आणि तिकडे एक समोर एक 3. ॲक्च्युअल 2 चेअर आम्ही, ते समोर ज्या मुली दिसत आहेत या, त्यांचे आम्ही मारलेले आहेत. आणि आता त्यांच्याकडे चेअर नाही, बघू शकतात तुम्ही, त्यांच्याकडे चेअर बिलकुल पण नाही आहे. सो आता हेच धंदे चालणार आहे 2-3 दिवस, आणि हेच आहे. सो आता हा जो
इथे आहे एक्सपो, हा पण एक्सप्लोर करेल मी, पण आज नाही, संध्याकाळी किंवा उद्या करण्याचा प्रयत्न करेल. ते आमच्याचकडे बघतात. तर रूमला आलो आहे, रात्रीचे 11 वाजता आहेत, 11:30. सो 11:30 झाले आहेत, जेवण वगैरे झालं. एक्सपोहून आम्ही काही 9:30 निघालो तिथं, 9 वाजता, आणि जेवण वगैरे करून काही 10-15 मिनटापूर्वी झालं. औरंगाबादमध्ये थंडी खूप जास्तच आहे, म्हणजे लिमिटपेक्षा. आणि बस एक्सप्लोर करण्यासारखं आज काही नव्हतं इव्हेंटमध्ये. तेच ग्लुकोमीटर्स वगैरे आमचे जे कंपनीचे आहेत मशिनरीज वगैरे, तेच ब्रँडिंग वगैरे, ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे चालू होत्या, आणि सेल वगैरे करणं. सो ह्याच गोष्टी होत्या. आणि बाकी मजा खूप आली, भूषणने खूप मजा केली, आणि तोही जाम थकला आहे. हां बुटा काय का बाहेर जायचं आहे का? हां कुठे? चला जाऊयात कुठेतरी. तू आता परत काही देऊ नको, मला भरपूर बीप लावायचं आहे त्याच्यामध्ये. काय ना, ब्लॉग खरंच खराब करतो यार. मी आत्तापर्यंत जयेशसोबत ब्लॉग बनवला, आकाशसोबत बनवला, चला कोणाची हिंमत नाही झाली हा ब्लॉग हे करायची यार. सीडसोबत आहे आपलं वेगळं आहे ना रे. अरे हा तुझं व्हेरिएशन वेगळंच आलं. चल कुठे घेऊन चाललंय काय? अरे मला नाही होत भाऊ शूज मध्ये सॉक्स, सॉक्स शिवाय मी तू कट करणार आहे असं पण नाही. वॉर्निंग द्यायची. जाऊ द्या कपूरचे ब्लॉग इथे, ते हानिकारक आहे. ऐकायचे तर कंटिन्यू करा, जर कोणी लहान बाळ आहे किंवा मोठे आहेत त्यांना नसेल ऐकायचं ना काय ऐकू असं, म्हणजे ब्लॉग खराब करायचा आहे. चला जाऊ द्या ब्लॉगला, आपण इथेच एंड देऊ आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आताचं ब्लॉग आता तसं काही नाही, एक्सपोचा एक नॉर्मलचा एक ब्लॉग बनवेल मी, छोट्या मोठ्या गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामध्ये, आणि बघत सर भेटूत अशाच कोणत्या तरी पुढच्या वरती. हो आहेत का वरती? तर भेटू ब्लॉगला. हे वरती आहे बो, मी बोला ब्लॉग बंद करतो. तर भेटूत अशाच पुढच्या कोणत्या तरी ब्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड बाय.